राणेसाहेबांचं जे पूर्ण आयुष्य आहे, राणेसाहेबांनी कधीही सत्य डळवलेलं नाहीये. परखड बोलणारा नेता म्हणून राणेसाहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ह्या सत्य घटना आहेत, आलेले अनुभव आहेत. म्हणून त्या सगळ्या घटना बाहेर आल्यानंतर अगर भूकंप येत असतील कोणाच्या मध्ये, म्हणजे अडचणी कोणाच्या आयुष्यामध्ये येत असतील, मग त्या लोकांनी तर आता त्या गोष्टी फेस कराव्यात. जनतेला पण कळून देते काय सत्य काय आहे. तर आतापर्यंत आम्ही पण व्यतीत व्हायचो की बाबा आमच्याबद्दल एवढी चुकीची बातमी का पसरवली जाते, आमच्याबद्दल खोटं का बोललं जाते. म्हणून आमची पण बाजू कधी ना कधी तरी जनतेच्या समोर आली पाहिजे आणि ते काम अतिशय चोख पद्धतीने ह्या आत्मचरित्रातून होत आहे असं माझा ठाम विश्वास आहे. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा द हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.